आज आपण या ठिकाणी पूर्णांक संख्येविषयी माहिती मिळवणार आहोत. आपल्याला माहित आहे की 1, 2, 3, 4, 5 अशा मोज संख्या असतात, त्यांना नैसर्गिक संख्या असे आपण म्हणतो. नैसर्गिक संख्येबरोबर 0 घेतला तर त्यांचा पूर्ण संख्येचा समूह तयार होतो. याबरोबरच काही वजा चिन्ह असलेल्या संख्या आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरात येतात, जसे वजा 4, वजा 7, वजा 3 यांना आपण ऋण संख्या असे म्हणतो. या सर्व ऋण संख्या आणि पूर्ण संख्या मिळून एक नवीन संच तयार होतो, त्याला पूर्णांक संख्या समूह म्हणतात. म्हणजेच धन संख्या, 0 व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. या सर्व पूर्णांक संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. जसे ही संख्या रेषा घेतली, त्याला मधोमध आरंभ बिंदू काढला, त्यावर 0 लिहिले, त्यानंतर संख्या रेषेच्या उजव्या बाजूला समान भाग केले, त्यावर धन संख्या लिहिल्या, संख्या रेषेच्या डाव्या बाजूला समान भाग करून त्यावर ऋण संख्या लिहिल्या. हा पूर्णांक संख्येचा समूह आपल्याला अशा पद्धतीने संख्या रेषेवर दाखवता येतो. आपल्याला आकृतीच्या माध्यमाने पूर्णांक संख्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. या ठिकाणी एक वर्तुळ घेतला, त्यात नैसर्गिक संख्या लिहिल्या, त्यानंतर त्यांना सामावणारा दुसरा एक वर्तुळ काढला, त्यात 0 आहे, तो पूर्ण संख्येचा वर्तुळ झाला. या दोघाही वर्तुळांना सामावणारा तिसरा मोठा वर्तुळ काढला, त्यात ऋण संख्या आहेत, म्हणजेच हा पूर्णांक संख्येचा समूह होय. आपल्याला हा भाग कितपत समजला यासाठी आपण एक स्वाध्याय घेऊया. या ठिकाणी काही संख्या समूह आहेत आणि त्यांची संभाव्य उत्तरे. पहिला समूह जो आहे तो पूर्णांक संख्या, दुसरा नैसर्गिक संख्या आणि तिसरा पूर्ण संख्या. यानंतर मी एक गृहपाठ देत आहे, 0 चा शोध कुणी लावला.